वेलकम टू द सपना झूम स्क्रीन चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण येता सातवीचा गणिताचा नववा धडा समप्रमाणे व्यस्त प्रमाण सराव संच अडतीस पाहणार आहोत संच सदतीस मध्ये आपण सर्व समप्रमाणाची गणितं पाहिली होती आता इथे आपण व्यस्त प्रमाणाची गणित पाहणार आहोत ओके तर इथे बघा गणित काय दिलेलं आहे एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील ओके आणि पंधरा मजुरांना किती दिवस लागतील ओके चला हे गणित पाहूया कसं सोडवायचं आपण तर या गणितामध्ये बघा कसं आहे तर उकल आपण आधी उकलल्याची तर मजुरांची संख्या वाढवली हो की कामाचे दिवस कमी होतात हे आपल्या लक्षात आलेलं आहे तर जेव्हा एक प्रमाण वाढलं तर दुसरं कमी होतं याला व्यस्त प्रमाण असं म्हणतात म्हणजे मजुरांची संख्या व त्यांना लागणारे दिवस यांचे प्रमाण व्यस्त आहे ओके बघा सम प्रमाणामध्ये काय होतं की एक संख्या वाढवली की दुसरी पण वाढायची व्यस्त प्रमाणामध्ये उलट आहे व्यस्त प्रमाणामध्ये एक वाढवली की दुसरी कमी होते मजुरांची संख्या वाढवली की कामाचे दिवस कमी होणार आहेत ओके तर मग मजुरांची संख्या थ, वे? वे? व खुरपणी करण्यास लागणारे दिवस यांचा गुणाकार स्थिर आहे ओके व्यस्त प्रमाणामध्ये गुणोत्तर स्थिर असतं आणि इथे कोण स्थिर आहे ते गुणाकार स्थिर आहे मग सहा मजुरांना खुरपणी करण्यास लागणारे दिवस एक्स मानू मग पाच मजुरांना बारा दिवस लागतात मग कसं होणार बघा सहा गुणले एक्स आणि पाच गुणले बारा तर सहा एक्स होतं आणि पाच गुणले बारा बरोबर साठ होतं मग सहा जे इकडे गुणाकारात ते पलीकडे गेल्यावर दहा जातात मग काय होणार साठशे सहा साठशे सहाचं उत्तर आहे दहा ओके सहाने भाग दिला साठला उत्तर दहा येतं म्हणजे सहा मजुरांना खुरपणी करण्यास दहा दिवस लागतील आता प्रश्नाचा पुढचा भाग पंधरा मजुरांना खुरपणी करण्यास वाय दिवस लागतील असे मानू कारण आपल्याला सहा मजुरांचं पण काढायचं होतं आणि पंधराचं पण काढायचं होतं ओके मग बघा सहा मजुरांना दहा दिवस लागतात तर पंधराला किती तर पंधराला वाय मग पंधरा गुणिले वाय बरोबर सहा गुणिले दहाला आपलं इथे सायंदाही साठ होतात आणि पंधरा गुणिले वाय किती तर पंधरा वाय मग वायची किंमत काढायची तर पंधरा पलीकडे न्यायची पंधरा भागाकारात गेले साठ भागीले पंधरा उत्तर येतं चार म्हणजे वायची किंमत किती चार तर जर मजूर पंधरा असतील तर खुरपणी करण्यास चार दिवस लागतील हे पण आपलं उत्तर आपण काढलेलं आहे चला दुसरा प्रश्न बघू आपण आता गणित दोन काय बघा मोहन रोज चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावी ओके बघा जर पुस्तकाची पानं वाढवली तर लागणारे दिवस कमी होणार आहेत पुस्तकाची पानं कमी केली तर लागणारे दिवस वाढणार आहेत याचा अर्थ काय इथे काय व्यस्त प्रमाण आहे ओके म्हणजेच या दोन संख्यांचा दिवस आणि पानं यांचा गुणाकार स्थिर आहे इथे चला हे गणित सोडवूया आपण आता इथं उकलल्याची प्रश्नाची दिवसांची संख्या कमी केली तर रोज वाचावयाच्या पानांची संख्या वाढेल ओके आणि दिवसांची संख्या व वाचावयाच्या पानांच्या पानांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे आणि दिवसांची संख्या व वाचावयाची पाने यांचा गुणाकार स्थिर आहे हे तिन्ही वाक्य लिहावी लागतात आपल्याला ओके मला यायचं पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करण्यासाठी रोज एक्स पाना वाचावी लागतात असे आपण मानूयात मग बघा चाळीस पाने रोज वाचली तर पुस्तक दहा दिवसात पूर्ण होतं बघा गुणाकार स्थिर आहे म्हणून बघा चाळीस पाने वाचली तर दहा दिवसात तर किती पाने वाचली तर आठ दिवसात पुस्तक संपेल मग आठ एक्स गुणवले आठ गुणवलेक्स बरोबर दहा गुणले चाळीस दहा गुणवे चाळीस होता चारशे आठ एक्स होता आठ एक्स पण मग हा आठ पलीकडे पाठवला तर तो, तो छेदात जाईल की नाही मग एक्स बरोबर किती चारशे गुणवले आठ आठ ने भागा चारशेला उत्तर किती आलं पन्नास आलं की नाही आठ आपण चाळीस आणि शून्यशे शून्य लिहून टाकलं आपण म्हणजे जर रोजची पन्नास पानं वाचली तर पुस्तक आठ दिवसात पूर्ण होईल बरोबर चला पुढचा प्रश्न बघू आपण तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न आहे मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे ती बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल बघा सहा किलोमीटरच्या वेगाने गेली तर बारा किलोमीटर अंतरावरती तिला जाण्यासाठी किती वेळ लागेल तिच्या सायकलचा वेग ताशी चार किलोमीटर झाला तर तिला किती वेळ लागेल म्हणजे वेळ जर वेग कमी झाला तर तिला किती वेळ लागेल ओके हे गणिताला आपल्याला वेग आणि वेळ याचा संदर्भ देऊन बघायचं आहे याची उकल बघा कशी लिहायची की बारा किलोमीटर जाण्यासाठी मेरीला एक तास लागतात असे मानू ओके तर तिचा वेग आणि वेळेचा गुणाकार आहे ओके आणि अंतर हे आपल्याला माहिती आहे की वेग वेळ बरोबर अंतर येतात तर सहा हा वेग आहे तिचा ताशी सहा किलोमीटरचा वेळ किती लागेल आपल्याला माहित नाही पण अंतर आहे बारा किलोमीटर तर सहा एक्स बरोबर बारा म्हणजे एक्स बरोबर किती बारा भागेले सहा म्हणजे दोन तास ओके म्हणजे तिला वेळ किती लागणार आहे तर दोन तास लागणार आहे बरोबर मग ताशी सहा किलोमीटर वेग आणि बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी मेरीला दोन तास लागतील ओके तिचा वेग जर कमी झाला म्हणजे वेग जर चार किलोमीटर झालास लागणारा वेळ काढायचा आहे मग चार गुणले वाय ओके बरोबर बारा ओके कारण अंतर बारा किलोमीटरचं आहे वेग आपला कमी झालेला आहे मग वेळ किती लागेल माहीत नाही आधी आपण एक्स मानलं होतं सहा किलोमीटरच्या स्पीडने आता वाय मानलं मग चार गुणले वाय बरोबर बारा मग वायची किंमत काढायची म्हणून चार पलीकडे गेले मग बाराचे चार बरोबर तीन चार तरी बारा होतं म्हणजेच काय झालं की जर चार किलोमीटर ताशीच्या वेगाने जर ती गेली तर तिला बारा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ती लागणार आहे तीन तास लागणार आहेत सहा किलोमीटरच्या स्पीडने गेली तर दोन तासात अंतर पार होईल आणि चार किलोमीटरच्या स्पीडने गेली तर तीन तासात अंतर पार होईल आलं लक्षात चला पुढचं गणित बघूया आपण चौथं गणित चौथं गणित बघा एका शासकीय गोदामातील साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर तो साठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल बघा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल इथे पण गुणाकार स्थिर आहे दिवसांचा आणि धान्य साठेचा आपण हे गणित व्यस्त प्रमाणाचं गणित आहे आता बरं माणसांची संख्या वाढली की धान्यसाठा कमी दिवस पुरेल माणसांची संख्या व धान्यसाठा पुरणारे दिवस यांचे प्रमाण व्यस्त आहे माणसांची संख्या व धान्यसाठा यांचा गुणाकार स्थिर आहे एवढी तीन माखी लिहिली बघा सहा हजार माणसांना धान्य साठा एक दिवस पुरेल असे मानू ओके मग मा बघा चार हजार माणसांना किती दिवस पुरतो तीस दिवस सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल एक दिवस पुरेल मग सहा हजार गुणवेल एक्स बरोबर चार हजार गुणवेल तीस चार हजार गुणवेल तीस किती होतात चार त्रिक बारा म्हणजे किती होणार एक लाख वीस हजार ओके आणि सहा हजार हजारचे छेद आले मग शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले उरले किती एकशे वीस भागीले सहा मग साही दूने बारा आणि शून्य शून्य म्हणजे वीसचं उत्तर आलं आपल्याला ओके सहा हजारने जर भागलं तर वीसचं उत्तर येतं मग एक्स बरोबर वीस म्हणजे सहा हजार माणसांसाठी धान्यसाठा वीस दिवस पुरेल हे आपलं उत्तर आपण काढलेलं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व संघ एकोणचाळीस सोडून दाखवणार आहे जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर सप्ना जुन चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा आणि जर तुम्हाला आमचा प्रयत्न आवडत असेल तर खाली दिलेला थँक्स बटन दाबायला विसरू नका धन्यवाद